आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर आले. सकाळी नागपूर येथील विमानतळावर पवार यांचं आगमन झालं. तेथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये असंसदीय शब्द वापरण्यात आले याची यादी नेमकी काय आहे हे दिल्लीला गेल्यावर बघावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली. आज जो स्पीकर साहब से स्टेटमेंट आया है उस स्टेटमेंट के मुताबिक ऐसी पाबंदी वहाँ नहीं है, ये बात उन्होंने कही है. अभी कल हम बैठेंगे दिल्ली में सभी राजनीतिक दलों के नेता और क्या फाइनल स्थिति क्या है, ऑर्डर क्या है, वो देखेंगे और फिर रिएक्ट करेंगे. कुछ अनपार्लियामेंट्री वर्ड की लिस्ट बनाइए कल. एक ठीक है, लिस्ट बनाइए. मगर स्पीकर साहब ने कहा कि ये लिस्ट पर रिस्ट्रिक्शंस नहीं है, हम इस पर अमल नहीं करेंगे, ऐसा स्टेटमेंट उनका आज अखबार में. तो ठीक है, देखेंगे कल सच क्या है. सर, नामांतर जे है औरंगाबाद से मागे घेतला सरकारने, स्थगिती दिली आहे, त्याचा राज्य सरकारला विचार आहे.